जय महाराष्ट्र, मी तुळशीदास भोईटे. न्यूजरूम तुमच्या आमच्या मनातील सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं थेट समाजाच्या विविध क्षेत्रातील नेत्यांकडून मिळवण्याचा आपला आवडता कार्यक्रम न्यूजरूम. आज न्यूजरूममध्ये आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेजी. राजकुमारजी, स्वागत आहे तुमचं. एक नेहमीच प्रश्न पडतो, म्हणजे खातं सामाजिक न्याय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचं. त्यातही आम्ही पत्रकार म्हटलो की आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो की समाजाला न्याय मिळवून देण्याचा किमान आमचा प्रयत्न असतो तसा. आपल्याकडे तर अधिकार आहेत. आता तशी बरीच वर्ष झाली आपण या खात्याचं कार्यभार पाहताय सत्तांतर झाल्यानंतर. नेमकं आतापर्यंत तुम्ही जे साध्य करू शकलात त्याबद्दल समाधानी आहात? मला वाटते मागच्या 2 वर्षापासून साधारणतः 2.5 वर्षाचा कार्यकाल झाला आहे आणि नक्कीच मला वाटते अनेक जिव्हाड्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न राहिला. मग ते बाबासाहेबांचं लंडनमधलं घर असेल किंवा हिंदुमीच्या संदर्भात न्याय देण्याचा जो विषय होता, तर नक्की मला वाटते बऱ्याच विषयांना मार्गी लावण्याचा आमचा जो प्रयत्न राहिला, सामाजिक न्याय विभागाचे अनेक विषय मार्गी लावण्याचा, तर मला वाटते त्या एकूणच या कालावधीत जो मार्गक्रमण आम्ही केला आहे त्याच्यामध्ये आम्ही तसे पण समाधानी आहोत. राजकुमारजी, सामाजिक न्याय म्हटलं की बाबासाहेब आठवतातच आठवतात. म्हणजे बाबासाहेबांनी केवळ एका विशिष्ट समाज घटकासाठी नाही, अवघ्या खरं तर मानवतेसाठी, पण त्यातही भारतीयांचा विचार केला तर सकल समाजांसाठी त्यांनी खूप काही केलं. आणि आपण ज्या कामांचा आता मोठ्या उल्लेख केलात, कुठेतरी असं वाटत नाही का बाबासाहेबांचं लंडनमधलं घर असो किंवा इंदुमिलमधील बाबासाहेबांचं महास्मारक, महामानवाचं महास्मारक झालंच पाहिजे त्याबद्दल शंकाच नाही, प्रत्येकाची त्यासाठी आग्रहीच भूमिका असली पाहिजे, मात्र कुठंतरी ही फक्त प्रतिकात्मक काम आहेत. प्रत्यक्षातला सामाजिक न्याय प्रत्यक्षात आणण्यासाठी काय केलं? मला वाटते ही प्रतिकात्मक कामं नक्कीच नाही आहेत असं मी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की लंडनमधलं घर घेण्याची जी प्रक्रिया होती ती काही भारतीय जनता पक्षाच्या किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं प्रक्रिया सुरू केली नव्हतीच. मुळातच ती प्रक्रिया मागच्या कालखंडामध्ये मागच्या मंत्रालयामध्ये ती फाईल पडलेली होती, त्याच्या संदर्भात अनेक निवेदनं दिली गेलेली होती आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया काही नव्यानं आम्ही सुरू केली किंवा त्याच्यामुळे मागे काहीतरी आमचं त्याचं मानस होतं अशातला कुठेही विषय नाही. किंवा इंदू मिलच्या संदर्भात जो मी म्हटलं तो पण विषय काही नव्यानं आलेला नव्हता. नक्की हे धूड खात पडलेले प्रश्न होते. उलट या प्रश्नांना आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. सामाजिक न्याय विभाग खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी त्याकाळी 1932 त्यांच्या कल्पनेतून निर्माण झाला होता आणि त्याच्यामुळे सामाजिक न्याय याची सर्वप्रथम जर कल्पना करायची असेल तर बाबासाहेब हे डोळ्यापुढे येतात. म्हणून त्यांच्या विषयालाच जर मार्गी लावलं नसेल तर नक्कीच मला वाटते या विभागाला सामाजिक न्याय आतापर्यंत दिला गेला नव्हता आणि तो देण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच, मला त्याबद्दल शंका नाही. आपण प्रयत्न नेमके काय प्रयत्न, कारण आजही अनेकदा असं घडतं की खूप चांगलं अगदी आवडतं आपण वरण भात खात असतो, एखादा घास घेतो आणि दाताखाली खडा यावा त्यावेळी जी भावना मनात येते ना, तसं समाजात अनेकदा काही तशा घटना घडल्या की असं त्यावेळी मात्र नक्कीच वाटत नाही का की महाराष्ट्र, दरवेळी आपण अभिमानानं सांगतो महात्मा फुले आमचे, बाबासाहेब आमचे, प्रबोधनकार ठाकरे आमचे, वेगवेगळी मोठमोठी नावं घेतो आणि पुरोगामित्वाच्या बाता मारतो की काय वाटतं जेव्हा सामाजिक अन्यायाच्या घटना या राज्यात घडताना दिसतात? सामाजिक न्यायाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर सामाजिक न्याय ही एक लहानशी अशी वस्तू नाही, अनेक वर्षांपासून ही सातत्यानं चाललेली प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे एकूणच सामाजिक न्याय समाजाला द्यायचं जर असेल तर हे जातीअंताची लढाई ज्यासाठी बाबासाहेब सातत्यानं झगडत होते आणि जे बोलत होते, मला वाटते जातीविरहित समाजाची कल्पना त्यांची जी होती याला पण कुठंतरी प्रत्यक्ष आणावा लागेल. पण प्रत्यक्ष जर आम्ही पाहिला तर आम्ही जातीच्या नावानं धर्माच्या नावानं प्रत्येकाचा एक वेगळा वेगळा एक परिपाठ असतो. किंबहुना बऱ्याच वेळा जात पहिल्यांदा आली की न कुठंतरी आडनाव आलं तरी त्याच्यात जात शोधणारी माणसं प्रामुख्यानं आम्ही जेव्हा बघतो तर ही एकूणच मानसिकता आहे. ही मानसिकता जर बदलायची असेल तर बाबासाहेबांच्या विचारानं, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचारानं, या देशात जेवढे पुरोगामी विचाराची मंडळी झाली, मग छत्रपती शिवाजी महाराज किंवा शाहू महाराजांच्या विचाराला पुढं नेऊनच त्या विचारानं आपल्याला जावं लागेल. आणि मला वाटते तो सातत्याचा एक प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये काही थोड्या घटकेत सरकार बदललं म्हणजे संपूर्ण सामाजिक न्याय मिळाला असं कुठेही होणार नाही. आणि म्हणून ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. अनेक वर्षापर्यंत ही प्रक्रिया करून या देशात सामाजिक समता, सामाजिक न्याय आणि स्वातंत्र्य जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं ते आम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी आणावं लागेल. आणि त्यासाठी
सर्वांनीच मिळून प्रयत्न करावा लागेल. बडोले साहेब, दारूमुक्तीचा जर देशामध्ये विचार केला तर बिहार पाठोपाठ आता गुजरात राज्यानेही दारूमुक्तीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात जर विचार करायचा झाला तर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये दारूमुक्ती झाली आहे. याचं अनुकरण आपल्याला अन्य जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल येत्या काळात? मला वाटते नक्कीच त्या संदर्भामध्ये सरकार पण प्रयत्नशील आहे, आपण सर्वजण प्रयत्नशील, समाजातील प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. मला वाटते व्यसनं जर आपण म्हटलं तर व्यसनही बऱ्याच प्रकारचे व्यसन, नुसतं दारूमुक्ती झाली म्हणजे व्यसनमुक्त झालो असं काही त्याच्यामध्ये होतं. व्यसन तर बऱ्याच लोकांना काही काय काय व्यसनं जडलेली आहेत त्याच्या संदर्भात या ठिकाणी बोलणार नाही. मागच्या कालखंडामध्ये आम्ही व्यसनमुक्तीचा अधिवेशन घेतला तर त्याच्यामध्ये एका चर्चेमध्ये भाग घेताना एक आदरणीय व्यक्तीने म्हटलं होतं का आता कॉलेजमध्ये पण प्रचंड प्रमाणामध्ये ड्रग आणि बाकीच्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये जर भेटत असतील तर ही एक मानसिकता ही बदलवायला मला वाटतं वेळ लागेल. आणि नक्की त्या संदर्भामध्ये जनजागृती करणं, त्याचबरोबर शासकीय धोरणामध्ये पण काही बदल करावे लागतील आणि त्या संदर्भातला शासनाचा प्रयत्न, आमची सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. नक्की ज्या ठिकाणी ज्या भागाचे अशा पद्धतीचे प्रस्ताव येतात की त्या एखाद्या शहरामध्ये एखाद्या गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे तर त्यासाठी पण आम्ही त्यासाठी हा करतो आणि नक्कीच तो धोरण आम्ही अवलंबतो. संपूर्ण राज्यातच दारूबंदी करायची असेल तर त्यासाठी पण जर लोकांची मागणी त्या पद्धती असेल तर शासन त्या संदर्भात. काही वेळा प्रत्येक वेळी लोकांची मागणी पण नसते ना. आता 3 जिल्ह्यात आपल्याकडे दारूबंदी आहे, मात्र एक विचित्र प्रकार घडतो की दारूबंदी वर्ध्यामध्ये आहे, महात्मा गांधींचा जिल्हा, दारूबंदी गडचिरोलीत आहे, दारूबंदी चंद्रपूरमध्ये आहे, एकीकडे दारूबंदी, दुसरीकडे दारूचे परवाने मात्र रद्द केलेले नाहीत. हा थोडा विरोधाभास वाटत नाही? मला वाटते त्या त्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी झालेली आहे त्या त्या जिल्ह्यातले परवाने ऑलरेडी दुसरीकडे ज्याला कुणाला पण ते बंद करण्याची पण प्रक्रिया सुरू आहे. शेवटी त्याच्यामध्ये काही शासनाचे हा नाही आणि नक्की त्यासाठी शासन काम करतोय. बडोले साहेब, तुम्ही आता उल्लेख केला की बाबासाहेबांच्या लंडनमधल्या घराचा, लंडनमधलं घर घेताना तुम्ही असं म्हटलेलं होतं की हे लंडनचं घर जे भारतीय विद्यार्थी इकडे शिकण्यासाठी येतील त्यांच्यासाठी एक वसतिगृह म्हणून ह्याचा उपयोग केला जाईल, मात्र प्रत्यक्षात आत्तापर्यंत एकही विद्यार्थी तिकडे शिकत नाही आहे, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो की मागच्या कालखंडामध्ये पण मी गेलोय. आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला आम्ही जो प्रस्ताव दिलेला होता फेलोशिपचा त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी होत्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं पण एक प्रस्ताव आम्हाला दिला. त्याच्यामध्ये त्यांचे 2 प्रस्ताव होते. मुळात तिथं डॉक्टर आंबेडकर चेअर स्थापन करायचा. दुसरा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये 2 विद्यार्थी लंडनला पाठवायचे. आता याच्यातल्या खर्चाची काही जी बाब होती त्या संदर्भात आम्ही पण त्याचा प्रस्ताव अंतिम केलेला आहे आणि त्या ठिकाणी 2 मुलं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ज्यांना ॲडमिशन भेटेल तीच मुलं त्या ठिकाणी राहतील अशा पद्धतीचा प्रस्ताव होता आणि त्या पद्धतीचा प्रस्ताव आम्ही केलेला आहे आणि त्याची कारवाई होईल. यावर्षी आमचा प्रयास आहे की त्या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये 2 मुलं ॲडमिशन घेतील आणि त्या ठिकाणी विद्यार्थी राहतील. सर, त्या घराची सध्या दुरावस्था झालेली आहे, वरच्या मजल्यावर खूप म्हणजे पडझड झालेले, तर त्याची देखभाल करण्यासाठी जे माणसं ठेवलेले आहेत त्यांची पण कुठेतरी नीट लक्ष नाही आहे अशा प्रकारे समोर आले. मला वाटते आपल्याला कुठेतरी चुकीची माहिती त्या ठिकाणी भेटलेली आहे. मुळातच लंडनमध्ये जे घर बाबासाहेबांचं 10KHR जे आहे NW3 म्हणजे 10 King's Road जे घर आहे ते घर राज्य शासनानं घेतल्यानंतर त्याच्या दुरुस्तीच्या संदर्भातला जो विषय होता, खालचे 2 जे रूम आहेत ते ऑलरेडी दुरुस्त केले होते. त्याच्यामध्ये 4 फ्लोअर आहेत आणि वरचे 2 फ्लोअर होते ते 2 रूम मधले दुरुस्त करायचे होते. त्याच्या वरच्या फ्लोअरमध्ये काही गळती पण होती थोडीफार, तर तो संपूर्ण जो घराची प्रक्रिया होती ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया झाली. आज जर तुम्ही त्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी त्या घराचं काम, वरच्या 2 मजल्याचं काम तिथं ठिकाणी सुरू आहे आणि मागचा जो त्याचा रिअर ग्राउंड आहे त्या ठिकाणी आणि खाल पुढचा जो ग्राउंड आहे त्याचं पण काम सुरू आहे. 3.5 कोटी राज्य शासनानं त्या ठिकाणी इंडियन हायकमिशनला दिलेलं आहे, त्याचं टेंडर पण झालं आहे आणि आता ते संपूर्ण काम जे आहे ते 2 मजल्याचं काम साधारणतः पूर्ण झालेलं आहे. त्याचा अहवाल उद्या परवा लंडन इंडियन हायकमिशन त्या ठिकाणी देणार आहे. उर्वरित जो 3रा टप्पा आहे तर त्या 3रा टप्प्याचं काम पण आता लगेच सुरू होत आहे. सुरुवातीला जो घर घेताना ती जी अवस्था होती ती अवस्था त्यावेळेस थोडंफार हे होतं म्हणजे पूर्ण खचलेलं नव्हतं, पण तो काम आता मजल्याचा तो जेव्हा सुरू आहे त्याच्यामुळे तशी काही परिस्थिती नाही आहे आणि अत्यंत चांगली त्या ठिकाणी
ठिकाणी आम्ही एक त्या ठिकाणी समिती पण बनवलेली आहे. एक एक्झिक्युटिव्ह समिती आहे सामाजिक न्याय मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली, दुसरी तिथली एक कार्यकारी समिती आहे, तिथले काही लोक त्या ठिकाणी घेतले आहेत आणि सर्व व्यवस्थित आहेत. आज त्या ठिकाणी फार चांगल्या रीतीनं 14 एप्रिल पण त्या ठिकाणी मानवली गेली, तर मला वाटते त्या ठिकाणी अशी कुठलीही ह्या नाही आहे. तक्रार पण लोकांची नाही, लोक अत्यंत समाधानी आहेत. परवाच मला त्या संदर्भातला फोन आला, त्याच्यामुळे अशी कुठलीही तिथं मला वाटतं जास्त आपुलकी असते ना, तेव्हा थोडंसं काही जे न्यून जाणवतं ते लोक तक्रारीच्या स्वरूपात मांडतात. त्याला तक्रारीनं म्हणता आपण एक चांगलं आणि कौतुक आहे की तुम्ही जास्त लक्ष देतात. माझ्या सहकारी आहेत पूजा बोरकर, त्यांनाही खरं त्या बॉलिवूड कव्हर करतात, त्यांना त्या विषया संदर्भात काही विचारायचं. सर, व्यसनमुक्तीसाठी सिद्धार्थ जाधव, देवदत्त नागे यासारख्या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे स्टार असताना देखील मोहीम तेवढी राबवण्यात आली का मोठ्या प्रमाणात? सिद्धार्थ जाधव खरं म्हणजे फार चांगले कलाकार आहेत आणि नक्की व्यसनमुक्तीचं ब्रँड अँबेसिडर म्हणून त्यांना आम्ही मागच्या कालावधीमध्ये ह्या केलं होतं. त्यांचा जो ॲग्रीमेंटचा विषय होता, त्यांना काही निधी त्यांना मानधन देण्याच्या संदर्भातलं पण आम्ही त्याच्यामध्ये ठरवलं होतं आणि त्यांना त्या संदर्भातली कार्यवाही काही कारणानं जरी झाली नसली तरी पण ते आमचे ब्रँड अँबेसिडर आहेत आणि त्यांचा पुरेपूर उपयोग आम्ही यावर्षी त्या संदर्भात या व्यसनमुक्तीच्या याच्यामध्ये आम्ही करणार आहोत. नाही, अनेकदा आपण असं म्हणतो फुकट ते पौष्टिक, म्हणजे सिद्धार्थासारखा खरं तर चित्रपटसृष्टीत एखादा व्यसनमुक्त असणारा कलाकार मिळणं दुरपास्त. सिद्धार्थ आपला लाभला आहे, मात्र सचिव बदलले आता तरी करार होईल ना, म्हणजे काहीतरी मला वाटते. मला वाटते धन थोडं तरी दिलं जावं, मान तर देता हातच. नाही, नक्की आम्ही तो पूर्ण प्रस्ताव होता आता या महिन्यामध्ये साधारणतः त्यांच्याशी आम्ही एग्रीमेंट करतो आहे आणि तो सिद्धार्थ जाधव हे आमचे ब्रँड अँबेसिडर असतील, मी या ठिकाणी ते घोषित पण करतो. ते आहेतच, उगाचच कोणाला तरी धारेवर धरायचं आणि काहीतरी वदवून घ्यायचं अशा प्रकारचा प्रयत्न कधीच जय महाराष्ट्र करत नसतं. न्यूजरूम हा तुमचा आमच्या मनातील सर्वांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा एक मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. थोडंसं थांबतो, खरं तर कधी कधी मनात नसं थांबावंसं, पण नियमच असतात, पाळावे लागतात. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया. न्यूजरूम तुमच्या आमच्या मनातील प्रश्नांची मनमोकळी उत्तरं मिळवण्याचा आपला आवडता कार्यक्रम. राजकुमार बडोलेंशी आज आपण संवाद साधतो आहोत. तुमचं खातं म्हटलं की अपरिहार्यपणे आठवतात ती वसतिगृह. म्हणजे अनेकदा वसतिगृह म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर सातत्यानं एक नकारात्मक चित्र समोर येतं. कधी चेंबूरच्या वसतिगृहातल्या जेवणात पाल सापडल्याची बातमी येते, कधी वरळीच्या वसतिगृहात काय अडचणी आहेत. आमच्या शेजारी इकडे अंधेरीच्या शेजारी जोगेश्वरी आहे, जोगेश्वरीच्या वसतिगृहातल्या त्या इमारतीबद्दलच्या तक्रारी, तर अगदी मी पत्रकारितेत प्रवेश केला तेव्हापासून आजपर्यंत अनेकदा त्या स्टोरी मी केलेल्या आहेत. हे नेमकं असं का घडतं? म्हणजे मला अशी अपेक्षा आहे किंवा अवघ्या महाराष्ट्राची, विशेषतः राजकुमार बडोले यांना जे ओळखतात त्या प्रत्येकाची अपेक्षा हीच आहे की किमान आता तरी ती वसतिगृह वस्तीस लायक व्हावी. नक्की अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आपण या ठिकाणी केला आहे. वसतिगृह खरं म्हणजे आज जे विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये जे शिक्षणाच्या संदर्भामध्ये पुढं गेले पाहिजेच या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता आणि त्यामुळेच खेड्यापाड्यातून येणारी गावातून येणारी गरीब मुलं सारीची सारी प्रज्ञावंत पोरं त्या ठिकाणी शिकतात, शिक्षण घेतात आणि पुढं जाण्याचा जो त्यांचा प्रयास असतो तर नक्की यासाठी त्यांच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा आला पाहिजे ही आम्हा सर्वांची समाज मनाचीच एकूण भावना आहे आणि त्या भावनेचा आदर करूनच आम्ही पण अनेक गोष्टी करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो आहे. परंतु मागच्या कालखंडामध्ये ज्या चेंबूरच्या किंवा बाकीच्या काही याच्यातल्या ज्या तक्रारी आल्या तर मला वाटते या तक्रारीचं निवारण पण लगेच व्हावं अशी पण त्याच दृष्टीमध्ये आम्ही पण त्या संदर्भात ह्या करतो आहे. परंतु नक्कीच जर या इमारतीच्या संदर्भात जर म्हटलं तर इमारतीच्या संदर्भात मुंबईमध्ये बऱ्याचशा इमारती ज्या भाड्यानं इमारती आहेत, BDD चाळांमध्ये असलेली ती इमारत होती त्याच्यामधल्या आता तिची एकूणच दुरुस्ती संपूर्ण इमारतीचीच दुरुस्ती करणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे तोच एकूणच काम आपण हाती घेतलेलाच आहे. त्याचबरोबर ज्या छोट्या मोठ्या तक्रारी येतात तर त्या तक्रारी मागचं पण बरंच सारं राजकारण पण त्या ठिकाणी शिजत असते. बऱ्याच वेळा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत तक्रारी बऱ्याच वेळा मी तर असं बघितलं आहे का एखाद्या शिक्षणाच्या संदर्भात मुलांनी तक्रार केली पाहिजे अशी अपेक्षा असतो की इंजिनिअरिंग कॉलेजला पुस्तक भेटली नाही, आम्हाला त्या ठिकाणी शिक्षणासाठी सोय झाली नाही, आम्हाला बाकीच्या गोष्टी झाल्या नाही, आम्हाला कम्प्युटर भेटला नाही, मुळातच फक्त जेवणामध्ये पाल पडली या गोष्टीची चर्चा व्हावी
आणि त्याच्यात एक कॉन्ट्रॅक्टर 2 मिनिटांमध्ये तिथं आणून दुसरं बिलकुल त्या ठिकाणी सारंचं सारं सामान ठेवतो ती, याच्यातही बरंच काही राजकारण बऱ्याच वसतिगृहांमध्ये शिकत असतो. काही पोरं सातत्यानं अनेक वर्षापासून राहणारी पण खूप साऱ्या करतात. त्याच्यामुळे एका बाजूनं साधारणतः पाहण्याचा विषय असतो. ज्या ठिकाणी आम्ही तर आता नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर या वसतिगृहांमध्ये सर्व व्यवस्था भेटली पाहिजे या पद्धतीचा त्या संदर्भात आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि एकूणच या वसतिगृह ज्या शासकीय वसतिगृह त्यांचं स्टँडर्ड आता नवोदय विद्यालयांच्या किंवा एखाद्या रेसिडेन्शियल विद्यालयाच्या संदर्भातलं असलं पाहिजे. या संदर्भातल्या मी मागच्या कालखंडामध्ये बैठकी घेतल्या होत्या. 7 किमान अशा ज्या वसतिगृह आहेत त्यांना आपण त्या धर्तीवर पायलट बेसिसवर ते सुरू केले पाहिजे. परंतु एकूणच त्यांच्या आहाराची आणि जेवणाची पद्धत आपण त्याच पद्धतीनं करत आहोत. दुसरा, आम्ही या वर्षी मुंबईमध्ये साधारणतः सेंट्रलाइज्ड किचनची योजना आपण आता सुरू करत आहोत. काही संस्थांनी त्या संदर्भातले प्रस्ताव पण आम्हाला दिलेले आहेत आणि नक्की त्यांचा जो दर्जा आहे तो दर्जात्मक त्याच्यामध्ये सुधार व्हावा असा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, त्या संदर्भात करत आहोत. दुसरा विषय त्याच्यातला आहे की ज्या अनुदानित वसतिगृह आहेत त्यांची खरंच परिस्थिती फार वाईट आहे हे मी या ठिकाणी मान्य करतो. त्या अनुदानित वसतिगृह मंजूर करत असताना ज्या का त्याच्यामध्ये सुरुवातीलाच लिहिलं असायचं का त्याच्यामध्ये जी भाड्याची जागा आहे ती ती त्या ठिकाणी इमारत बांधून घेतली पाहिजे अशा पद्धतीचा शासनाचा धोरण असल्यानंतरही बरेच जे त्याच्यातले अनुदानित वसतिगृहाचे जे संस्था चालक असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये वसतिगृह बांधत नाही, त्यांना भाडं भेटलं पाहिजे यासाठी बांधत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी पाहतो का 24 विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या ठिकाणी आपल्याला 10x12 10x15 रूम असते, त्याच्यामध्ये खाली विद्यार्थ्यांना झोपवतात आणि बऱ्याच तिथं गैरसोय होते ना. मग अशा पद्धतीचं एखाद्या ठिकाणी एखादी दुर्घटना होते असं बऱ्याच सातत्यानं असे हा आपल्याला दिसतो आहे. तर याच्यामध्ये पण आपण विषय केलेला आहे की वर्षभरामध्ये त्यांनी जमीन घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी इमारती बांधल्या पाहिजे, नाहीतर त्यांना भाडा जो देणार आहे तो पण जर वेळ आली तर आम्ही बंद करू किंवा त्यांची मान्यता रद्द करू अशा पद्धतीचा विचार पण शासन करत आहे. आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी 50% केंद्र शासन जगजीवन राम वसतिगृह योजनेतून निधी पण त्याच्यामध्ये देतो. पण बरेच वसतिगृहाचे संस्था चालक आता महाराष्ट्रात जर सामाजिक न्याय विभागाकडे पाहिलं तर 2388 असे वसतिगृह आहेत परंतु ती बांधत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या ज्या गैरसोयी आहेत त्या पण आपण दूर करण्याचा आणि त्यांना पण आता भविष्यामध्ये ज्या सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांना ज्या सोयीसुविधा पुरवल्या जातात त्या सोयीसुविधा यांना पण देण्याच्या संदर्भातला एक विचार आम्ही करत आहोत. तुम्ही जेवणाचं नको म्हणता, खरं तर जेवणात साधं केस जरी आलं ना आपल्या तरी जेवताना कसंच वाटतं, तरीसुद्धा आम्ही पालीचा मुद्दा बाजूला ठेवतो, सर्व मुद्दे बाजूला ठेवतो. तुम्ही बोललात शिक्षणाविषयी बोललं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या त्याही तक्रारी आहेत बडोले साहेब. एक मुद्दा असा येतो की प्रोफेशनल कोर्सेससाठी आपले जे सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत काही फ्रीशिप किंवा काही वाढीव भत्ते दिले जातात ते वाढीव भत्तेसुद्धा राजकुमार बडोले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री यांच्या सर्वांच्या हेतू चांगले असतील, मात्र नोकरशाही जे झारीतलं शुक्राचार्य बनते हे वाढीव भत्तेसुद्धा मिळू देत नाही ना विद्यार्थ्यांना, त्यांचं काय करायचं? ते वाढीव भत्त्याच्या संदर्भातला आता बरेचसे असे कोर्सेस आहेत की त्याच्यामध्ये वाढ करायचा शेवटी राज्याचा तो कॅबिनेटचा निर्णय असतो. 2011 केंद्र शासनानं जो शिष्यवृत्तीच्या संदर्भामधला जो काढला OBC संदर्भातला असेल किंवा विजय आपल्या अनुसूचित जातीच्या तर त्याच्यामध्ये वाढ करण्याच्या संदर्भातला तो जुआर होता. शेवटी राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आणि राज्य शासन त्या संदर्भात निर्णय घेईल किंवा यांचं वाढ करायची आहे आम्ही तो संदर्भात विचार करत आहोत. आणि तसा निर्णय झाला तर नक्की त्याच्यामध्ये वाढीव त्याच्यामध्ये भेटेल. दुसरा विषय बऱ्याच वेळा येतो का शिष्यवृत्ती एखाद्या विषयाला भेटत नाही अशा पद्धतीच्या येतात. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी SIT ज्या संदर्भात लावली होती तर मागच्या कालखंडामध्ये बऱ्याच वेळा असं झालं की कोणत्या एखाद्या कोर्सेसला शिष्यवृत्ती देता येईल किंवा कोणत्याला देता येणार नाही या संदर्भातला निर्णय त्याच्यातला असतो. धोरणात्मक निर्णय राज्य शासनानं घ्यायचा असतो. असे काही कोर्सेस आहेत का ज्याच्यामध्ये शिष्यवृत्ती द्यायची किंवा देऊ नये या संदर्भातला निर्णय झाला नव्हता आणि त्याच्यातही मग बऱ्याच वेळा अडचणी झाल्या. आता बरेच कॉलेजचे लोक येतात आम्हाला की या अमुक याच्यामध्ये OBC विद्यार्थ्यांना आपल्या ANM बऱ्याच ठिकाणी शिष्यवृत्ती भेटत नाही, आम्ही काय करावं? मागच्या कालखंडामध्ये असं झालं का कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं ते ऑफलाईन सारं होतं? सोडून देऊया ना, आता 2.5 वर्ष आपण सत्तेत आहोत. माझा सोपा प्रश्न आहे, माझा सोपा प्रश्न असा आहे, वाढवून भत्ते नाही मागत आहेत विद्यार्थी. विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय खात्याच्या मार्फत जे वाढीव भत्ते दिले जात आहेत पूर्वीपासून, मात्र नोकरशाहीचे काही शुक्राचारी असतील झारीतले ते त्यांना मिळू देत नाहीत वेळेवर.
त्याचं काय करायचं आहे? मला वाटतं या संदर्भात जे आपण म्हणताय वाढीव भत्त्याच्या संदर्भात हा वेगळा विषय झाला ना, नक्की अशा पद्धतीचं जर काही ह्या असतील तर त्या संदर्भात पण आम्ही चौकशी करून तक्रार ह्या करू, तो विषय नाही. पण वाढीव भत्त्याचा विषय आतापर्यंत कुठेही अशा पद्धतीचा आला नाही. वाढीव भत्त्याचा विषय शेवटी शिक्षण शुल्क समितीनंच ठरवायचं असतं, तो जो त्यांनी ठरवलेला जो हा आहे पण तोच आपण द्यायचा. असा विषय जर समोर आला तर राजकुमार बडोले तो प्रश्न नक्की सोडवतील, नक्की सोडवू आम्ही तो. सर, तुम्ही म्हणताय की शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांनी तक्रार वगैरे कराव्यात, कारण तुम्ही आत्ता वरळीच्या हॉस्टेलमध्ये मागच्याच आठवड्यातली घटना आहे, ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना वीज कट केलेली होती त्या वरळीच्या हॉस्टेलची, दुपारी 1 वाजता साधारण झालेली आहे, मात्र कुठल्याच अधिकारी त्याला रिस्पॉन्स देत नव्हता एवढी गर्मी असताना आणि अंधारात पोरं अभ्यास करत होती, तर हा आपल्या विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष आहे असं वाटत नाही का? नाही, मला वाटते त्या संदर्भामध्ये जे आम्हाला जी ह्या आली होती, मला रात्री 10-11 वाजता त्या संदर्भातला फोन आला होता आणि मला जे सांगितलं का 2 तास झाले की आता बातमी लावल्याचा विषय नव्हता. मी तर त्यावेळेस तिकडे कल्याणला भेटीला गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी मला ह्या आला. आता बऱ्याच वेळा असं होते का त्याच्यामध्ये ती जी त्या ठिकाणची वीज जी कटली गेली कोण जी काही कारणं असतील, तर मला वाटते त्या तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी 8 लाख रुपये 9 लाख रुपये 10 लाख रुपये जो काही असेल आणि जी संस्था त्याच्या, कारण त्याच्यामध्ये MSCB ती लाईन पुरवत नाही त्या ठिकाणी, इतर संस्थेचा बेस त्या ठिकाणी पुरवते, बेसच्या आणि त्या वसतिगृहातल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी मला वाटते दूर होऊन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता. आम्ही लगेच ते नंतर केलं, परंतु नक्कीच मला वाटते ती बाब दुर्दैवी होती आणि ती जर त्याच्यापूर्वी आमच्या लक्षात आणून दिली असती तर अशी झालंच नसतं. परंतु जे काय झालं, परंतु आता बऱ्याच वेळा तर असं पण होते का घरामध्ये पण कधी कधी 4 तास लाईन राहत नाही, तेव्हा एवढा हल्लाकोड होत नाही. सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह नाही ते त्या संदर्भामध्ये आम्ही लगेच कार्यवाही केली आणि तुम्हाला सांगतो की अशी घटना यापुढे होऊ नये त्या संदर्भात आम्ही नक्की काळजी घेऊ. पण काय काळजी घेणार सर, कारण आता विद्यार्थी खचलाय, सामाजिक खात्याकडे आपुलकी मानावी तसं विद्यार्थ्याला राहिलं नाही. काय काळजी घेणार म्हणजे तुमचा प्रश्न तर असा आहे, काय काळजी घेणार आणि काय खचले ते जरा सांगितलं तर ते त्या संदर्भात करू. खचले म्हणजे काय? अहो, बाबासाहेबांना एवढं सारं ह्या केलं. आम्ही ज्या कालखंडामध्ये वसतिगृहामध्ये शिकलो तो परिस्थिती तर इतकी वाईट होती की वसतिगृहच नावाची वस्तू नव्हती. आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शासन त्याच्याकडे लक्ष देत आहेत, त्याच्यामुळे खचण्याचा कुठेही प्रश्न नाही. आज पोरं हे बघा, आज 75 पोरं आम्ही अब्रॉडमध्ये पाठवत आहोत, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मुलं जात आहेत शिकायला, खचण्याचं कुठं आहे? आज परिस्थिती सातत्यानं बदलत आहे, त्याच्यामुळे खचणं हा विषय कुठेही नाही आहे. सामाजिक न्यायाच्या कार्याबद्दल कुठेही तशा प्रकारचं हे नाही आहे की काही करत नाही असं नाही. श्रेयस, एक तरुण सहकारी माझा, जेव्हा तरुणांमध्ये हे तरुण वावरतात आणि मनातल्या खरी मन की बात आहे ना, या तरुणांसमोर तरुण उघड करत असतात, कुठेही कोणी कॅन्डल लाईट डिनर नाही मागतो, पण किमान कॅन्डल लाईट स्टडीची पण वेळ येऊ नये अशीच अपेक्षा असते. एक काही एक वेगळ्या ज्या काही योजना आहेत त्याबद्दल सुद्धा तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे की अनेकांना त्या वसतिगृहात प्रवेश मिळत नसणार, त्यांच्यासाठी पुढची पावलं तुम्ही मागच्या वेळी पण सांगितलेलं की प्रयत्न चालू आहे, त्यात काही करता आलं आहे का? मुळातच आता वसतिगृह प्रत्येक तालुक्यामध्ये वसतिगृह देण्याच्या संदर्भातला, कारण आता महाराष्ट्राच्या एकूणच संपूर्ण तालुक्यांमध्ये आजच्या घडीला पण शासकीय वसतिगृह नाही आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी निवासी शाळा आणि वसतिगृह देण्याच्या संदर्भात आमची कार्यवाही सुरूच आहे. परंतु त्याचबरोबर आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना जी सुरू केली आहे त्याच्यामध्ये आपण साधारण तय केला आहे की ज्या ज्या मुलांना वसतिगृहामध्ये प्रवेश भेटत नसेल, जे प्रज्ञावंत आहेत, प्रज्ञावंत म्हणजे 60%पेक्षा जास्त ज्यांचे हे आहेत आणि ते मुंबई महानगरपालिकांमध्ये मोठ्या शहरांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये ज्या ठिकाणी त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश जर भेटत नसेल तर त्या सर्वांना निर्वाह भत्ता म्हणजे राहण्याचा आणि जीवनाचा भत्ता द्यायचा. साधारणतः 48,000 ते 60,000 वर्षाला तो एकूण रक्कम जी आहे ती त्या विद्यार्थ्यांना देण्याच्या संदर्भातली योजना शासनानं केली आहे, त्याची अंमलबजावणी आपण 16-17 केली आहे. यावर्षी आपण 15,000 विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रवेश दिला, यावर्षी ती संख्या वाढलेली आहे आणि नक्की त्याच्या माध्यमानं सर्वांना आपण आधार देण्याचा हा प्रयत्न आहे. सर, तुम्ही उल्लेख केलात की शिक्षणाबद्दल बोलूया, तर तुम्ही ते सुद्धा सांगितलं की वेगवेगळ्या सोयी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे, तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी येतील. मग जेव्हा कुठल्या सोयींचा प्रश्न येतो किंवा आम्ही एखादा कोर्स करतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आमच्या डोक्यामध्ये येते ती म्हणजे फी. तर तुम्ही आता म्हणताय की ज्या नवीन नवीन सोयी देणार तर त्याचा मोबदला म्हणून विद्यार्थ्यांकडनं कुठली रक्कम घेण्यात येणार आहे का? नाही, कुठली पण रक्कम घेण्याचा कुठं विषय नाही. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेविषयी आपण जे मगाशी सांगितलं त्याचं नेमकं स्वरूप काय? कारण अनेकदा असं घडतं की विद्यार्थ्यांना, आता तुम्ही मोठा आकडा सांगितलात म्हणजे खरोखर त्याबद्दल
सरकारचं कौतुकच वाटतं की एक वेगळं पाऊल उचललेलं आहे. मात्र नेमक्या काय काय बाबी आहेत, कारण या तरुण पिढीला ज्यांना पुढे जाण्याची इच्छा आहे त्यातही सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत जे समाज घटक येतात त्यांना ती माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अंतर्गत त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहामध्ये अर्ज केला असेल आणि त्याला वसतिगृहामध्ये जर ॲडमिशन भेटत नसेल, कारण वसतिगृह एक ठराविक विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी असते, त्याच्यापुढे त्याला जेव्हा ॲडमिशन भेटत नसेल मग त्याला एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी राहून त्याला वसतिगृहामध्ये समजा एखाद्या खाजगी ठिकाणी तो राहील तर त्याला तो राहण्याचा जो खर्च आहे त्याचा आणि साधारणतः जेवणाचा तो एकूण जो खर्च येतो तर आपण त्याच्यामध्ये तालुक्याच्या पातळीपर्यंत साधारणतः त्याची 4,000 रुपयेपर्यंत आपण त्याची ह्या केलेली आहे आणि शहरामध्ये महानगरपालिकेच्या जागी 5,000 रुपयापर्यंत त्याला दर महिन्याला देता येईल या पद्धतीनं त्याची एकूण आखणी केली आहे आणि तेवढे रक्कम त्याच्या खात्यामध्ये देण्याच्या संदर्भात आम्ही कार्यवाही करत आहोत. त्या पद्धतीची ती योजना आपण सुरू केलेली. पण सर, ही रक्कम म्हणजे मिळणार कधी? कारण बऱ्याचदा असं होतं की ही प्रोसिजर एवढी लेंदी होते की ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जाईपर्यंत कदाचित त्यांचा कोर्ससुद्धा संपलेला असू शकतो. आता कसं आहे, आम्ही सारं पाहिलेलं आहे की आता ऑनलाईनचा संपूर्ण तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की प्रत्येकच गोष्ट आज आधार बेस आणि ऑनलाईन होत आहे. त्याच्यामुळे ही शेवटी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करताना त्याच्यातल्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी तर त्या तांत्रिक अडचणी असतील ह्या अडचणी पुढं भविष्यात येणार नाही. परंतु साधारणतः दर महिन्याला त्याच्या खात्यामध्ये या पद्धतीच्या निधी द्यावा अशा पद्धतीची योजना आम्ही ती केलेली आहे. बडोले सर, कायद्यानं बंदी असली तरी जात पंचायतीतली अनेक प्रकरणं जी आहेत ती समोर येत असतात. एका जातीतून त्याच जातीतल्या लोकांना कुटुंबाला वाईट टाकलं जातं, तर या संदर्भात जनजागृतीसाठी सरकारकडून काही प्रयत्न केले जात आहेत का? जात पंचायतीचा प्रश्न हा मला वाटते नक्की एक अत्यंत, मगाशी मी ज्या पद्धतीनं म्हटलंय की एकूणच ही जात अशी आहे की इतकी चिपकलेली असते प्रत्येकाच्या डोक्यामध्ये की ते निघतच नाही. साप संपला नाही बाबा कात संपली नाही, तू गेला आणि सर्व संपले, ही जात संपली नाही अशी एकूणच जातीची परिस्थिती आहे. आणि बऱ्याच याच्यामध्ये की अज्ञान अंधश्रद्धा या गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असतात. साधारणतः काही असे विशिष्ट समाज गट आहेत ज्याच्यामध्ये हे अजूनही शिक्षणाचा अभाव आहे आणि त्या ठिकाणी या जात पंचायती प्रचंड मोठ्या याच्यामध्ये असतात. किंबहुना काही असे उच्च शिक्षित समाज आहेत की त्यांना फक्त स्वतःच्या जातीचा एवढा अहंकार असतो की त्याच्यामुळे ते तिथे ऑनर किलिंग आणि बाकीच्या बाबी पण त्या ठिकाणी होतात. त्याच्यामुळे हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे हा इतका आणि त्याच्यामध्ये धर्म आणि बाकीच्या गोष्टी इतक्या चिकटलेल्या असल्यामुळे हा प्रश्न थोडा कठीण आहे. तरी पण या बाबतीमध्ये राज्य शासनानं आपणा सर्वांना माहीत आहे त्या संदर्भात आम्ही कडक कायदा केलेलाच आहे त्या बाबतीमध्ये. परत भविष्यामध्ये जे आंतरजातीय विवाह करत आहेत अशा लोकांना त्याच्यात फक्त आतापर्यंत ज्या योजना होत्या छत्रपती शाहू महाराजानं या संदर्भातला 1918 कायदा केला होता तर या कायदा आता परत त्या कायदा करण्याच्या संदर्भात आम्ही समिती गठित केली होती. त्याचा ड्रॉफ्ट पण आपण तयार केलेला आहे आणि या आंतरजातीय विवाहामध्ये जे करतात मग ऑनर किलिंग झाली किंवा मग त्यांचे अपत्य आहेत त्यांना जे काही प्रश्न निर्माण होतात तर यांना आपल्याला कशा पद्धतीनं मदत करता येईल भविष्यामध्ये अशा पद्धतीचा एक धोरणात्मक निर्णय करण्याचं शासन ह्या करत आहे. आणि निश्चितच मला वाटते हे जात पंचायतीचा हा मोठा विषय आहे, हा अत्यंत कठीण जटिल जरी विषय असला तरी सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सर, टीम जय महाराष्ट्र प्रश्न घेऊन तयार होत आहे, मात्र एका ब्रेकसाठी थांबतो. ब्रेक नंतर आणखी काही मुद्द्यांवर राजकुमारजींशी आपला संवाद साधायचा आहे. थांबूया थोडे एका ब्रेकसाठी. आम्हा पत्रकारांचा प्रयत्न असतो सामाजिक न्यायाचा आणि आज तर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेजी आपल्यासोबत आहेत. माझ्या सहकाऱ्यांना अनेक प्रश्न आहेत त्यांच्या मनात, ते विचारायचे. सर, माझा प्रश्न मराठा मोर्चांबद्दल आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यभरात ठिकठिकाणी मराठा मोर्चे निघाले होते आणि हे मोर्चे निघाल्यानंतर मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यासुद्धा पुढे आल्या होत्या आणि त्यात तुमचं एक वक्तव्यसुद्धा समोर आलं होतं की पैसेवाल्यांचे मोर्चे यशस्वी होतात. म्हणजे मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले ते तितके उत्स्फूर्त नव्हते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आणि दुसरं म्हणजे आता मराठा मोर्चे निघाल्यानंतर बरंचसं पाणी हे पुलावरून आणि पुलाखालून दोन्हीकडून गेलं आहे, तर आज जवळपास वर्ष होत आहे या मराठा मोर्चांना, आज काय वाटतं या मोर्चांकडे बघून? मराठा मोर्चाच्या संदर्भात या ठिकाणी मी काही बोलणार नाही. नक्कीच मला वाटते प्रत्येकानं स्वतःच्या संदर्भातल्या ज्या काही भावना आहेत किंवा जे काही मागण्या आहेत ते त्यांनी त्यांच्या संदर्भात केल्या पाहिजे, तो काही विषयच नाही. त्या संदर्भात मराठा मोर्चे निघाल्यानंतर बाकीच्यांनी पण प्रति मोर्चे पण काढलेले आहेत, त्याच्यामुळे एकूणच असं मध्यंतरी महाराष्ट्राची परिस्थिती अशी झाली होती का नुसतं जिकडे बघितलं तिकडे मोर्चेच मोर्चे होते, त्याच्या संदर्भात आमचं काही बोलणं नव्हतं. मुळातच
मागचा जो त्या विषयाचा होता की मराठा आरक्षण किंवा बाकीच्या गोष्टी ज्या सातत्यानं ती पण मागणी मला वाटते रास्त आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आणि बाकी आमच्या सर्वांनी त्याच्यात सकारात्मक आहे दिलेला आहे. शेवटी आम्ही ज्या पद्धतीनं विचार करतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये जर आपण ह्या केलं तर त्याच्यामध्ये 25 नोव्हेंबर 1949 डॉक्टर आंबेडकरांनी म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टीवर जेव्हा आपण लोकशाहीच्या मार्गानं जेव्हा एखादी मागणी करायची असली त्याच्यासाठी लोकसभा असेल विधानमंडळ असतील बाकीच्या गोष्टी आहेत आणि म्हणून त्या संदर्भात मोर्चे करणं बाकीच्या गोष्टी करणं आंदोलनं केलं या गोष्टी भारतीय लोकशाहीमध्ये किंबहुना आम्ही जी सांसदीय लोकशाही अडॉप्ट केली आहे त्याच्यामध्ये हे किती कितपत रास्त मुद्दे आहेत. कसं रास्त म्हणजे राजकुमारजी म्हणजे लोकशाही व्यवस्थेत तेच म्हटलं की कितपत रास्त आहे ते लोकांनी समजायचा विषय आहे. नुसतं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संदर्भामध्ये तेव्हाच म्हटलं होतं की ही आंदोलनं ही मोर्चे झाली नाही पाहिजेत अशी बाबासाहेबांची भूमिका त्या काळामध्ये होती. त्यासाठी विधिमंडळात खरोखरच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जातात त्यांनी लोकांचा आवाज उठवला पाहिजे. तसं घडत नसावं म्हणून मराठा क्रांती मोर्चे निघाले बहुजन क्रांती मोर्चे निघाले अगदी ब्राह्मण समाज सुद्धा स्वतःचे वेगवेगळे अधिवेशनं घेताना दिसतो. कुठेतरी असं वाटत नाही का की लोकशाही प्रक्रियेत बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं ते देण्यात राजकारणी कुठेतरी कमी पडले म्हणून तर वेगळ्या समाज घटनांना शेवटी आता प्रत्येक माणसानं प्रत्येकाचं अस्तित्व दाखवायचं ते हे असते परंतु त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी कमी पडतात असातला काही भाग नाही आहे. लोकप्रतिनिधी सांसदीय मार्गानं ती मागणी करतच राहतात त्या संदर्भात शासन पण किंवा सरकार पण त्या संदर्भातली आपली भूमिका घेत असतो. बऱ्याच वेळा एखादा प्रश्न सुटत असताना पण लोक स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी पण रस्त्यावर उतरताना पाहिल्याचं लक्षात येते. त्याच्यामुळे मोर्चे प्रतिमोर्चे हा भाग वेगळा आहे. नक्कीच मराठा आरक्षणाचा विषय असेल त्या संदर्भामध्ये सरकार कार्यवाही करत आहेत आणि मला वाटते मागासवर्गीय आयोग पण आता पूर्णपणे तयार झालेला आहे. शासन त्या संदर्भातली योग्य कार्यवाही करीतच आहे. सर आपण नेहमी दारूमुक्तीविषयी बोलतो पण ड्रग्स माफिया हे आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यावरती काही ठोस पावलं केली जात नाहीत उचलली जात नाहीत काय सांगू शकाल. म्हणजे ठाण्याचं प्रकरण आहे 2000 कोटीचं ड्रग्ज जप्त झालं आणि त्यानंतरही नेहमी बातम्यांमध्ये येतं कोट्यवधीचा ड्रग्ज साठा जप्त आणि तरुण पिढी याचा बळी पडते. आपल्याकडे आकडेवारीसुद्धा 2014 साली महाराष्ट्रामध्ये ड्रग्सच्या आहारी जाऊन 1000 मुलांनी आत्महत्या केली होती अशी नॅशनल क्राईम ब्युरोची आकडेवारी आहे. तर हा खूप गंभीर मुद्दा आहे आणि कधीच बोललं जात नाही कानाडोळा केला जातो या मुद्द्यावरती. मगाशी दारूवर बोलताना आपण जो मुद्दा मांडला तुमच्या मनातील मुद्द्यालाच गायत्रीने हात घातला. मुद्दा तुम्ही उपस्थित केला या संदर्भामध्ये आता माझी जर भूमिका जर म्हटलं तर नक्की या बाबतीमध्ये फक्त एवढंच म्हणेल की व्यसनमुक्तीच्या संदर्भात प्रचार प्रसाराची भूमिका राज्य शासनाची सामाजिक न्याय विभागाकडे दिलेली आहे आणि ती भूमिका पार पाडत असताना त्याच्या संदर्भात लोकांमध्ये जागृती यावी. कारण मी मध्ये म्हटल्याप्रमाणे कुठंतरी एखाद्या ग्रामीण भागातल्या कॉलेजचा विद्यार्थी पण आज ड्रग्जच्या अधीन झालेला आहे अशी परिस्थिती त्या चर्चासत्रामध्ये मागच्या वेळेस आली होती. तर ही भयंकर मोठी म्हणजे शोकांतिका आणि आपल्या सर्वांसाठी ती अत्यंत भीतीदायक अशी बाब आहे. त्या संदर्भामध्ये हा जो विषय आहे या आपण मांडलात त्यासाठी पण मला वाटते सरकार ज्या ज्या विभागाकडे ही कार्यवाही आहे ती त्या संदर्भात अजून कडक काही कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भातलं जनजागृतीचं जे काम आहे ते सामाजिक न्याय विभागाकडे आहे. परंतु नक्कीच या संदर्भात पण भविष्यामध्ये अशा संदर्भात काही सामाजिक संघटना आणि इतर संघटनांनी ज्या काही सूचना दिलेल्या त्या सूचनांचा आदर करून सरकार त्यावर कार्यवाही करेल एवढंच मी या ठिकाणी आपणाला सांगतो. असं वाटत नाही का मात्र की सामाजिक न्याय खातं आत्ताच तुमच्या बोलण्यात म्हणजे तुम्ही खंतनशील व्यक्त केली मात्र एक समस्या पुढे आली की सामाजिक न्याय खात्याकडे जबाबदारी आहे ती समाज जागरण करण्याची व्यसनांच्या संदर्भात आणि ड्रग्जसारखं अंमली पदार्थांचे जे मुद्दे तुम्ही एक चांगला उपक्रम चालवत आहे वेग अधिवेशनं घेण्याचा कुठेही देशात तसा उपक्रम नसतो जे तुमचं खातं अधिवेशनं घेत असतं दरवर्षी त्यात जे मुद्दे पुढे येतात आहे तुमच्याकडे जी माहिती गोळा होते आहे कुठंतरी गृहखात्याच्या अंतर्गत काम करणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी यंत्रणा आणि सामाजिक न्याय खातं याचा समन्वय व्हावा त्यात अधिकार नको पण किमान तुम्हाला से असावा असं व्हावं असं वाटत नाही का. नक्की एक या संदर्भात पण आमची तशीच भूमिका आहे. मधल्या काळामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये जी अधिवेशनं घेतली होती त्या अधिवेशनात जे काही विषय आले होते ते विषय आम्ही त्या त्या विभागाला ह्या करून त्यांनी त्यांच्यावर कार्यवाही करावी अशा अपेक्षेचं आम्ही एक ह्या बैठक ठेवली होती. परंतु त्या संदर्भात ती बैठक काही कारणानं पुढं गेली ना नक्की पण या संदर्भामध्ये त्या विविध विभागांना आपण या संदर्भामध्ये त्यांनी कार्यवाही
करावी, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पण त्या संदर्भात लक्ष द्यावं, या संदर्भातली आमची भूमिका आहे आणि ती नक्की मांडू. बडोले साहेब, दिव्यांग जे विभाग आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहे. या पाठीमागचा मुख्य हेतू हाच आहे की दिव्यांग जे लोक आहेत ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा समाविष्ट करण्याचा हा मुख्य हेतू आहे. पण ग्रामीण भागात पाहिलं मुख्यतः जी सवलत आहे ती पोचत नाही तिथपर्यंत, कसं पाहता याच्याकडे? मला वाटते दिव्यांगाचा जो विषय आहे तर नक्कीच हा मोठा एक विषय आहे. आता जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये जर पाहिला तर हा संपूर्ण जगातच दिव्यांग हा विषय आहे, परंतु काहीसा या देशाची लोकसंख्या इतकी मोठी आहे, प्रचंड मोठी आहे, आणि काही कालावधीमध्ये हा थोडासा दुर्लक्षित झालेला विषय होता. परंतु आता माननीय पंतप्रधान महोदय आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याकडे जातीनं लक्ष दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे दिव्यांगाच्या संदर्भातलं धोरण पण राज्य शासन सामाजिक न्याय विभागानं आम्ही पण त्याचं धोरण आता पब्लिक डोमेनमध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये सूचना पण मागितलेल्या आहेत आणि प्रत्येकच दिव्यांगाला त्या पद्धतीनं न्याय दिला जावा. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की साधारणतः मुलं जे शिकत असताना जे दिव्यांग होतात त्याच्या अर्ली इंटरव्हेन्शनचा जो विषय राहतो का, त्यांच्याकडे सातत्यानं 0 ते 5 वयोगटातल्या विद्यार्थ्या जी मुलं असतात त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पण दिव्यांगत्व आल्याचं बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येते. तर हा अर्ली इंटरव्हेन्शनचा जो पिरियड आहे तो ह्या केलं जावं, किंवा मग जे दिव्यांगांचे जे अडथळे असतात ते हे अडथळे दूर करण्याच्या संदर्भातलं वातावरण. आता पण बऱ्याच इमारती आहेत की त्याच्यामध्ये ते एखाद्या दिव्यांगाला जायचं असलं तर त्याच्यामध्ये इतके अडथळे असतात, त्याला वरच्या मजल्यावर जाता येत नाही, त्याच्यामध्ये लिफ्ट नसतो, मग त्याला चालण्याची अडचण असते. तर या सर्व गोष्टी आहेत, या संदर्भातलं शासन विचार करत आहे. आपण जे म्हटलं होतं का ग्रामीण भागामध्ये यांच्याकडे दुर्लक्ष होते, अशा पद्धतीचं एकूणच जे पद्धती आहे त्याच्यामध्ये मी म्हटलं की आता आम्ही जोपर्यंत असतील की ग्रामपंचायतपर्यंत बाबा 3% त्यांनी निधी खर्च केला जावा, स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याच्यामध्ये निधी खर्च करावा, इव्हन ग्रामपंचायतनं, पंचायत समितीनं, जिल्हा परिषदांनी आणि जेवढ्या महानगरपालिका नगरपालिकांनी पण त्याच्यातला जो निधी खर्च करावा आणि त्यांना जे काय लागत असेल त्या सर्व वस्तू पुरविल्या जावा, अशा पद्धतीचा शासनानं वेळोवेळी निर्णय तर घेतलेलाच आहे, परंतु त्या संदर्भातले आपण शासनाचे परिपत्रक वेळोवेळी दिलेले आहे. आणि सर पोहोचत असेल तर मग सर त्याच संदर्भात आणखी एक प्रश्न आहे की आपल्या विभागामार्फत या विद्यार्थ्यांना ज्या सायकल दिल्या जातात, वेगवेगळं साहित्य दिलं जातं ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असतं, या संदर्भात आम्ही पण अनेक वेळा बातम्या केलेल्या आहेत, तुमची प्रतिक्रिया? आता या संदर्भातले ज्या DBT ची ऑलरेडी योजना झालेली आहे, बऱ्याच वस्तू आता ज्या आहेत तर ते डायरेक्टच त्यांच्या खात्यावर त्याचा निधी दिला जात आहे, त्याच्यामुळे हा विषय येत नाही. आणि निकृष्ट दर्जाचा म्हणजे असा कुठं, आता तर दिव्यांगाच्या याच्यामध्ये तर बऱ्याच चांगल्या संस्था पुढं आलेल्या आहेत, त्या चांगल्या उत्कृष्ट वस्तूंचं उत्पादन करतायत. एलिम्कोसारखी चांगली संस्था पण आता केंद्राची बऱ्याच गोष्टी वस्तू पुरवठा करतायत, त्याच्यामुळे ही जे दिव्या एखाद्या ठिकाणी निकृष्ट वस्तू जर होत असेल तर नक्की त्या संदर्भामध्ये विचार केलो, परंतु आता डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे देऊन त्यांना जी वाटेल ती वस्तू घ्यावी अशा पद्धतीचा शासनानं निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामुळे भविष्यामध्ये अशी कुठली पण तक्रार येणार नाही. सर एक थोडा वेगळा प्रश्न होता, ती म्हणजे दिल्लीमध्ये आणि राज्यात असेल किंवा देशात भाजपचं सरकार दोन्हीकडे आलं आणि त्यानंतर काही घटना सुरू झाल्या ज्यामुळे समाजामधला तणाव जो आहे तो काहीसा वाढला, धार्मिक आणि जातींमधला सुद्धा. त्यातली पहिली घटना म्हणजे दादरीची आणि त्यानंतर उन्हाची घटना असेल किंवा आत्ता गोंडाची घटना असेल किंवा राजस्थानमध्ये गोहत्येच्या नावाखाली माणसं मारण्याचं काम सध्या चाललं आहे. कुठेतरी आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आपण जेव्हा त्यांचं नाव घेतो तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं का ह्या सगळ्या घटना जेव्हा घडतात आणि तुमच्या सरकार सत्तेत असताना ह्या सगळ्या घटना घडतात? मला वाटते एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपण मांडला आहे, परंतु आता दादरी किंवा उन्हाचं जे प्रकरण आहे हे फक्त आता भारतीय जनता पक्षाच्या कालखंडातच झालेले आहे आणि इतर वेळी ते झालेच नाही, अशातला कुठलाही प्रश्न काही आहेत नाही. शेवटी सामाजिक जे प्रश्न आहेत तर ते शेवटी प्रश्न प्रत्येकाच्या कुठंतरी मनात दडलेले कुठले तरी एखाद्या याच्यातून निर्माण झालेले प्रश्न असतात, त्याच्यामुळे फक्त भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं म्हणून हे घटना घडतात अशातला कुठं भाग नाही आहे. या ज्या काही घटना जिथे कुठं होत असतील तर त्या संदर्भामधले पण आता आपण पाहिलं आहे की माननीय पंतप्रधानांनी जो ॲट्रॉसिटीचा नवा कायदा केला, अत्यंत कडक कायदा तो केलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या मागची जी भावना आहे सरकारची अत्यंत ह्या भावना आहे की बा सामाजिक एक स्वारस्य समाजात निर्माण झालं पाहिजे अशीच भावना सरकारची आहे. आणि या घटना ज्या घडतात ह्या नक्कीच दुर्दैवी आहे, आणि अशा घटना घडल्या तर त्याच्यावर लगेच शासन त्याच्यावर कार्यवाही पण करते, त्याच्यामुळे आमचं पण असं एक आहे आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे
तो बाबासाहेबांचा विचार आहे करत असताना नक्की या घटना घडू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यामध्ये प्रामाणिक इच्छेप्रमाणेच आपण शासन पण तशाच पद्धतीचा कार्य करत आहे. मला फक्त त्याच्यातले हा म्हणते का शेवटी हा जो एकूणच अशा ज्या घटना घडतात त्याच्यामागची जी कारणं जर पाहिली तर याला परत या घटना भविष्यामध्ये घडू नये या दृष्टीनं पण आम्ही नक्की प्रयत्न करतोय. परंतु सरकारचा त्याच्या मागचं काय उद्देश राहत नाही. शेवटी बऱ्याच वेळा सरकारचं कुठंतरी देऊन या सरकारच्या कार्यकाळातच या घटना होत आहेत हे म्हणणं दुर्दैवी आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं म्हणून या घटना घडतात असं नाही, मात्र किमान भारतीय जनता पक्षाचं सरकार आता आलं आहे त्यामुळे तरी आता अशा घटना घडूच द्यायच्या नाहीत असा तरी निर्धार. शेवटी घटना आहे बघा, मी म्हटल्याप्रमाणे हे शेवटी असे सामाजिक प्रश्न असतात की सामाजिक चेतना संपूर्ण समाजामध्ये बाबासाहेब त्या कालखंडामध्ये होते. डॉक्टर आंबेडकर काम करीत असताना घटना घडल्या नाही किंवा नंतर सरकार बदलली त्याच्यामध्ये घटना घडल्या नाही अशातला भाग नाही आहे. शेवटी हा एवढा जटिल सामाजिक प्रश्न आहे, हजारो वर्षापासून या देशातील एकूणच सामाजिक व्यवस्थेतून निर्माण झालेला हा प्रश्न आहे, जातीव्यवस्थेतून निर्माण झालेला प्रश्न आहे, वेगळ्या वेगळ्या धर्माच्या एकूण याच्यातून विचार करण्याच्या याच्यातून निर्माण झालेला प्रश्न आहे. आम्ही शिक्षणाचा जो आमच्याकडे अशिक्षा मोठ्या प्रमाणामध्ये होती त्या अंधश्रद्धा आणि रूढीतून निर्माण झालेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नावर असं एक तोडगा तुम्ही पोलीस कार्यवाही करणं किंवा एखादा कायदा झाला का लगेच त्याच्यातून याचा संपूर्ण हा नायनाट होईल अशातला विषय नाही आहे हा जो. परंतु ही जी घटना या कमी झाल्या पाहिजे याच्यामध्ये आणि सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यातून एखाद्याने जे घटना जी गुन्हेगार असतील त्याच्यावर लगेच कार्यवाही झाली पाहिजे, त्याच्यातूनच त्यांना जबर शिक्षा झाले तरच या घटना भविष्यामध्ये घडणार नाही याच्यातून धाक निर्माण झाला पाहिजे ही जी अपेक्षा आहे त्या संदर्भात नक्की सरकार काम करते आणि त्या संदर्भात आम्ही नक्की कार्यवाही करू. वेळ खूपच कमी उरला आहे आपल्याकडे कारण गप्पा एवढ्या चांगल्या रंगत गेल्यात की वेळ कसा गेला कळलं नाही. एक अखेरचा प्रश्न विचारायचा आहे की आता हळूहळू जग बदलतं आहे, खाजगीकरण सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर झालेलंच आहे. आता मुक्त अर्थव्यवस्थेत तशा सरकारी नोकरीच्या ज्या सिक्युअर संधी होत्या, सुरक्षित संधी होत्या, त्या आता कमी कमी होत चाललेल्या आहेत. किती प्रयत्न केले तर त्या वाढवता येणार नाही आहेत. अशा परिस्थितीत जे उपेक्षित समाज घटक आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या स्वतःचा काहीतरी व्यवसाय करता यावा, वेगळ्या काही वाटा निवडता यावा यासाठीसुद्धा योजना पूर्वीपासून आहेत, मात्र त्याचा गैरफायदा बऱ्याचदा घेतला गेला. आता आपले प्रयत्न काय आहेत, कशा पद्धतीनं खाजगीकरणातसुद्धा या वर्गाला समान संधी मिळू शकतील असे प्रयत्न करतात? मला वाटते बाबासाहेबांचाच विचार जर अँगल जर घेतला तर डॉक्टर आंबेडकरांना जी पद्धती या देशात हवी होती 70 वर्षामध्ये जर आपण पाहिलं की बाबासाहेबांना भांडवलशाही नको होती. आज जगातल्या 100 फोर्ब्सच्या यादीमध्ये एखादा यायला कोणी भारतीय पण जेव्हा करतो तर तेव्हा नक्की विषय येतो की काही मुठभर लोकं जर मोठी झाली आणि सामान्य माणूस त्याला जर 2 वेळचं जेवण भेटत नसेल तर नक्की ही व्यवस्था या समाजव्यवस्थेत निर्माण व्हावी आणि परत तिला कुठंतरी खतपाणी मिळू नये ही बाबासाहेबांची जी प्रामाणिक इच्छा होती तसाच. परंतु याच्यामधला जो दुर्लक्षित झालेला समाज आहे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आता कौशल्य विकासाच्या दृष्टीनं माननीय पंतप्रधानांनी जो विषय दिलेला आहे किंवा माननीय मुख्यमंत्री त्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत आणि संपूर्ण कौशल्य विकासाच्या दृष्टीनं जो बेरोजगार असेल त्याला एक योग्य शिक्षण देऊन त्याला कामाला लावता येईल का? किंबहुना FDI आणि गेटचे जे करार झाले त्याच्यानंतरही अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या देशात येत असताना या संपूर्ण जो दुर्लक्षित समाज आहे याला न्याय मिळेल का? या संदर्भात आम्ही पण त्याच्यामध्ये काम करत आहोत. मी यावर्षी एक कौशल्य विकासासोबत बैठक घेताना म्हटलं होतं की किमान यावर्षी 30,000 लोकांना आपण प्रशिक्षित केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त औद्योगिक सहकारी संस्थांना कर्ज देण्याचं मागचं जे धोरण होतं ते माननीय मुख्यमंत्र्यांनी रद्दबादल ठरवलंच होतं. परंतु त्याच्यासोबतच आम्ही नवीन योजना त्याच्यामध्ये केली. आता इंडिव्हिज्युअल उद्योजकांना पण आणि कंपनीवाल्यांना पण आणि औद्योगिक सहकारी संस्थांना उद्योग दिलं पाहिजे परंतु त्यांना प्रशिक्षण पण दिलं पाहिजे. आता EDI जशी आहे, एखादी इंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट जशी आहे, तशा धर्तीवर भविष्यामध्ये संस्था जर उभी करता आली लोकांना जास्तीत जास्त प्रशिक्षण देता आलं पाहिजे आणि त्या लोकांनी जर व्यवसाय जर केला तर नक्की ते टिकून राहील. नाहीतर मग वस्तू उत्पादन केली मार्केटमध्ये टिकली नाही, विकल्या गेली नाही, असे अनेक जे प्रश्न निर्माण होतात तर हे सारेचे सारे प्रश्न निर्माण होऊ नये या पद्धतीनं आपण औद्योगिक धोरण पण करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योजक योजना मागच्या कालखंडामध्ये आली, लोकांना 20% त्याच्यात भूखंड राखीव ठेवायचं, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना दिले गेले पाहिजे असे पण झालं. परंतु त्याच्यानंतर स्टँडअप योजना आली, स्टार्टअप योजना आली, हे सर्व समाजाच्या लोकांसाठी आहे. त्याचा फायदा आम्हाला कशा पद्धतीनं घेता येईल
ते आता ठरलं पाहिजे. बऱ्याच वेळा बघतोय की आज स्टँडअप योजनाच आम्हाला जर माहीत नसेल, आज इंटरनेटचा आणि इतकं तंत्रज्ञानाचं युग आहे, तर याच्यामध्ये या योजनांचा पण फायदा जास्तीत जास्त लोकांनी घेतला पाहिजे. उद्योजकांसाठी बऱ्याच योजना आहेत आणि या योजनांच्या माध्यमातून, कारण सर्वांना नोकऱ्या भेटणार नाहीत, आज आउटसोर्सिंग झालेली आहे, बऱ्याच या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे हळूहळू जे नोकऱ्याचं शासकीय नोकऱ्याची जे कमी झालेले असं प्रमाण दिसत असताना, अनेक शिक्षण याच्यामध्ये आपल्याला शोधावे लागतील आणि त्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं शासनाचा प्रयत्न आहे, आम्ही पण तो प्रयत्न करत आहोत. केवळ वाद घालायचं म्हणून आम्ही वाद घालत नसतो. जय महाराष्ट्राचं धोरण असंच आहे की काहीतरी वेगळं समाजाच्या उपयोगाचं, कारण आमची पत्रकारिता आहे या मातीशी आणि या मातीतील माणसांशी इमान राखणारी. त्या तत्वानुसारच आजही न्यूजरूममध्ये टीम जय महाराष्ट्रानं संवाद साधला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंशी. आणि खरोखरच बरं वाटलं की विद्यार्थी असो, उपेक्षित समाज घटक असो, महिला असो, दिव्यांग असो, प्रत्येकासाठी काहीतरी एक वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न सामाजिक न्यायमंत्र्यांनी सुद्धा केला. जय महाराष्ट्राचा हा प्रयत्न यापुढे सुद्धा असाच सुरूच राहील. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.